तीन कोटीचे काम होते का? ते कुठले कुठले काम होते ते? हे इथलेच वैष्णवनगर हे सगळे याच परिसरातले. कुठले म्हणजे काय? रस्ते रोड इकडच्या मूलभूत समस्या रस्ते नाली पाणी, यांना पाणी येत नाही 15-15 दिवस, रस्ते नाहीये. मेन पाईपलाईन इकडून चालली ना? नाही, पाईपलाईन इकडून नाही चालली. पाईप इकडून जी चालली त्या पाणी टाकून इकडे सप्लाय होतो. परंतु इथं बऱ्याच ठिकाणी काय झालं की काही ठिकाणी जुने पाईपलाईन तसेच त्या कॉन्ट्रॅक्टरने सोडून दिले, काही ठिकाणी नवीन लाईन नवीन वस्ते असतील. आणि नवीन वस्ते आपण जरी म्हणलो तरी मागच्या 20-22 वर्षापासून हे लोक इथं राहतात. वस्ती म्हणजे आज नाही, 20-22 वर्ष जुनी वस्ती आहे. आणि यांनी आजची गोष्ट नाही, यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, वारंवार निवेदन दिलेले आहेत. एकदमच किरकोळ रक्कम आहे. इथं 300 कोटी जरी खर्च केले तरी या प्रकारचं होणार, कारण क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जर कोणता भाग असेल तर हाच भाग आहे. कारण या भागामध्ये सगळी शासकीय वसाहत आहे. त्याच्या टाकी एकपर्यंत असा फार मोठा एकंदरीत प्रभाग आहे. दादा मला सांगा, महावीर ढक्करनी 3 खोके एकदम ओके म्हणून तुमच्यावर आरोप लावला, तुम्ही पक्ष बदलला म्हणून तुमच्यावर आरोप लावला. काय काय जालना नगरपालिकेचे सन्माननीय माजी नगरसेवक महावीरजी ढक्का त्यांनी जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहेत. त्यांनी जे आरोप लावले त्यांचा बोलावता धनी कोण आहे मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि त्यांनी जी काही टेंडर प्रक्रियेबद्दल बोलले तर 2016 माझ्याकडे निवेदन आहे, लोकांच्या 2016 तक्रारी होत्या की आमच्याकडे विकास कामं झालेली नाही. त्यांनी वारंवार माझ्यामार्फत या शहराचे आमदार कैलास गोरंट्यालकडे पण तक्रार केली. जालन्याच्या नगरपालिकेचे CEO होते तर ते आता आयुक्त आहेत. नगरपालिका असताना CEO आणि आताचे आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार केली. 10 वर्षापासून यांचे विकास काम होत नव्हते म्हणून मला नाईलाजतं काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात प्रवेश करावा लागला. जेव्हा मी अर्जुन खोतकर भाऊ यांच्यासोबत शिंदेगडात आलो त्यांच्यावर त्यांच्याकडे इथल्या व्यथा मांडल्या, त्यांनी तात्काळ या व्यथेचं निरसन होण्यासाठी मला आयुक्ताला भेटायची वेळ घेतली. मी आयुक्तांना भेटलो, आयुक्तांना सगळं समजून सांगितलं. आयुक्तांनी प्रत्यक्षदर्शी त्यांचे जे शहर अभियंता आहे सौद आणि त्यांचे तांत्रिक सल्लागार दत्तसुत असोसिएट यांचे माणसं त्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करण्यासाठी पाठवला. त्यांच्याकडून अहवाल घेतला. अहवाल घेतल्यानंतर त्यांनी लेखा विभागाचाही अहवाल घेतला. अहवाल घेतल्यानंतरच त्यांनी टेंडर प्रक्रिया ही पूर्ण केली. टेंडर प्रक्रिया ही पूर्ण कायदेशीर मार्गाने झालेली आहे आणि त्यात कुठलाही बेजबाबदारपणा किंवा कुठलाही बेकायदेशीरपणा त्यात दिसून येत नाही. दुसरी गोष्ट अशी की यांनी हे जे माझ्यावर जे आरोप करतात यांनी यांचं वार्डात बघावं. माझ्या वार्डात कशाला दखलांदाजी करतात? त्यांच्या वार्डामध्ये जे सामाजिक सभागृह जे मंजूर झालं होतं 2012-13 आणि ते सामाजिक सभागृह आज कुठं आहे त्याचा शोध घ्यावा. माझा आयुक्ताला विनंती आहे की साहेब यांचा सामाजिक सभागृह शोधा आणि जे ज्यांच्या ताब्यात असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट की यांनी जे काही आरोप केले ते आरोप ते जालना नगरपालिके महानगरपालिकेमध्ये केले, सभापतीच्या दालनात केले, सभापतीचे चेअर यांनी वापरले. यांना संविधानिक कुठलाही अधिकार नसताना हे जालना नगरपालिकेची मालमत्ता कसं वापरू शकतो? तर माझी या ठिकाणी आयुक्तांना पण विनंती आहे की आपण सुमोठं ॲक्शन घ्यावी, कोणाची तक्रारीची वाट बघू नये आणि तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट राहुल हिवराळे, माजी नगरसेवक जालना.